मित्रांनो, तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी विभिन्न देशमधील तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे संडे. सो आज काय स्पेशल राईड नाही आहे, पण कल्याणमध्ये आपल्या एक बायकरचा मीटअप आहे. सो मी आता चाललो आहे कल्याणमध्ये, बाईक वॉश करायचं आणि निघायचं आहे. हे मेरा कार्टून देखो कैसा, मैंने कॅप डाळा तो इसने भी कॅप डाला है. हे डाटणं काढू. तर चला मी निघतोय बडाबट. काय रायडिंग गिअर्स वगैरे नाही आहेत, कारण जास्त कुठे लाँग ड्राईव्ह नाही आहे. सो असंच निघतो हेल्मेट घेऊन. सो चलो मिळते रस्त्यामध्ये. So let's go guys. चला पटापट तो टाइम होत चालला. ॲक्च्युली मीटअप आहे 12 पण एक मित्र आहे कल्याणमध्ये, बेनेरे ओनर्स आहे. सर तो बोलला आहे की आपण ते 11 भेटू, त्याच्यानंतर 12 मीटअप अटेंड करू. पाहुणे 11 झाले आहेत. बाईक वॉश करण्यासाठी 10 ते 15 जातील. मित्रांनो, संडे बाईक नाही, बाईक वॉशसाठी नंबर आहेत. पण हा आपला फ्रेंड आहे, तो ॲडजस्ट करून घेईल. मी ल्यूब सोबत घेऊन आलो आहे. चेन क्लीन घरीच केली आणि मी त्या क्लिनिंगने सॅटिस्फाईड नाही झालो. सो ल्यूब घेऊन आलो आहे. इथे थोडा स्प्रे मारला तर थोडंफार जे डस्ट आहे ते निघून जाईल. हे पण एकदम व्यवस्थित क्लीन केली आहे मी. ओटूलचा चेन क्लीनर आहे माझ्याकडे, ते स्प्रे करून मी क्लिनिंगच्या ब्रशने चेन क्लीन केली आहे. तर इथे थोडा स्प्रे मारल्यानंतर ते पूर्ण क्लीन होईल. त्याच्यानंतर आपण हे ल्यूब करू आणि मग पुढच्या राईडला सुरुवात करू. चला मित्रांनो, बाईक ओके वॉश झाली आपली. चेन लूप लगेच करून जमणार नाही, कारण चेनवरती थोडं पाणी. सो पुढे जाऊन आपण चेन लूप करू. बाईकचं इथे चेन लुबिंग चालू आहे. मशी इथे आपल्याला पॅडॉक भेटला, नाहीतर मग साईड स्टँडवरती मागच्या टायरवर उचलून आपल्याला चेन लूप करावं लागलं असतं. इकडे इव्हेंटची तयारी चालू आहे आता सध्या. 12 मे बी इव्हेंट चालू होणार आहे. इकडे त्यांचा बॅनर लागला आहे, ओल्ड मॅक्सिको स्माइल्स पर लिटर स्पॉन्सर सिजाटमॅन फाउंडेशन. ओके, सो हा आहे कल्याणमधला आपला नवीन झालेला 90 रोड. इकडनं हा आता आपण प्रॉपर कल्याणमध्ये आहोत. ह्या एरियाला बोलतात गंधारी एरिया. त्याच्यानंतर हा एरिया सरळ इकडनं रस्ता हा जातो टिटवाळ्याला आणि इकडनं आपण सरळ गेलो तर मग हा रस्ता गांधारी वाया डायरेक्ट भिवंडी बायपास. तर मित्रांनो, ही आहे आपली ब्लॅक बीस्ट, आपली बेनेली 600 आहे आणि त्याच्यासोबतच एक तिचं छोटंसं पिल्लूज म्हणजेच बेनेलीचं एक TNT 300 आहे. हा आहे माझा मित्र कल्याणमधून, मोटोलॉगर सीड. तर याच्या चॅनलला तुम्ही जाऊ शकता, प्युअर इंग्लिशमध्ये जबरदस्त व्लॉग बनवतो आणि त्याच्या जवळजवळ 40 ते 45 हजार सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला. आणि ही आहे त्याची बाईक, हिचं छोटं पिल्लू आपण बोलू शकतो हिला, एक छोटा अवतार. तर मित्रांनो, आपल्या बाईकचा एक्झॉस्ट आपण खूप वेळा ऐकलेला आहे, तर आता आपल्या ह्या मोटोलॉगर सीडचा आपण एक्झॉस्ट ऐकूया. आपल्याच बीस्टचा एक छोटासा पिल्लू आहे, छोटा अवतार आहे. ओके, आता जरा आपल्या बीसचं जरा एक एक्झॉस्ट ऐको मित्रांना आपल्या. त्याआधी मी हेल्मेट जरा साईडला करून. ओके ओके, नक्कीच. त्याच्यावरती लावलेत महाग महाग कॅमेरे. मित्रांनो, हा आहे सिद्धार्थ
की सिद्धांत दादा सिद्धेश ओके सॉरी हा खूप दिवसापासून मला फॉलो करतोय तो पण कल्याणमध्ये राहतोय आणि मी पण कल्याणमध्ये राहतो पण तो मला बाईकवरती खूप वेळेस बघतो कल्याणमध्ये पण त्याला मी काय सापडत नाही त्या दिवशी नशिबाने आमची एक योगायोग म्हणून आपल्या लास्ट बेनेलीच्या राईडला ओळख झाली आणि तो खूप दिवसापासून बोलवतो की दादा आपण भेटूया एक छोटासा व्हिडिओ बनवूया आपल्या दोन्ही बाईकसोबत सो आपल्या बाईकचा एक्झॉस्ट ऐकूया आज आला तो दिवस या दिवशी मला ही बाईक सापडली सो बिपिन मात्रे ब्लॉग्सची बेनेली 600 इनलाईन 4 एक्झिल मस्त साऊंड आहे ह्याला बोलतात ड्रिप प्लंबर ह्याला बोलतात की तुम्ही चालवताना सुपर बाईकचा फील घेऊ शकता म्हणजे इतका ब्युटिफुल साऊंडिंग बेनेलीनी एक्झॉस्ट बनवलेत ना म्हणजे त्याचं इंजिन बनवलं आहे की जसं कुठलंच इनलाईन 4 CC इंजिन इनलाईन 4 इंजिन इतकं ब्युटिफुली साऊंड करत नाही येस येस आणि तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही बिपिन मात्रे ब्लॉग्सला सबस्क्राईब करा मराठीमध्ये चॅनल आहे आपल्या भावाचा सो इंग्लिश हिंदीमध्ये तुम्हाला 100 चॅनल भेटतील सुपर बाईकचे व्हिडिओ मराठीमध्ये सबस्क्राईब टू बिपिन मात्रे ब्लॉग्स थँक्यू ब्रो 2 किलोमीटर च्याहून वरती चालवलेली आहे पनवेल मध्ये या सर्वांनी बघितली आपली व्हिडिओ लिंक इन डिस्क्रिप्शन बघून टाका तो पण व्हिडिओ आणि लाईक सबस्क्राईब आणि मी आपल्या मित्राच्या चॅनलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय ह्या बाईक मध्ये फरक एवढाच आहे ही आहे 600 आणि ती आहे 300 आणि अजून एक हे बघा तुम्ही बघताय 4 पाईप्स आहेत इनलाईन 4 आहे आणि ह्याच्या बाईकला 2 पाईप्स आहेत ही ट्विन सिलेंडर आहे एवढा फरक आहे बाईकमध्ये साऊंड मध्ये पण खूप फरक आहे बाकी बघू शकता तुम्ही या गाड्यांचा लुक एकदम सेम टू सेम फक्त थोडा 19-20 आहे तर फायनली इकडे आता इव्हेंटला स्टार्ट झालाय हे बघा कुठली आय डोंट नो मे बी ॲसेंट असणार पोलो आपली 600 आहे देन बलेनो 300 स्कोडा होंडा सिटी देन ओल्ड वन होंडा सिटी सो यो आत्ता जस्ट इव्हेंट स्टार्ट होतोय बघा पब्लिक जमा होतोय हळूहळू मित्रांनो मे बी या दोन गाड्यांची ड्राय ऑसम गजब गजब इट्स ओल्ड थार ही जिप्सी आहे सुझुकीची कडक ह्यांचे काय कारण आहे चालत जरा बघा एकाने तर मागे फुटपाथवरती चढवली काहीतरी आल्यासारख्याला मजा आल्यासारखं वाटतं आता थोडी पॉवर कमी पडते वाटतं थांब त्याचा बंपर तोडशील भाऊ
गजब गजब. ह्या सर्व कार्स बघून मला माझा मोह आवरला नाही, सो मी आपली दुसरी ब्लॅक ब्युटी पण आणली आहे. सीट एक मिनिट. तर ही आहे इथे आपली ब्लॅक ब्युटी आणि ब्लॅक क्वीन सोबत ही आपली ब्लॅक बीस्ट. सो स्टे ट्यून गाईज, अजून खूप सारी धमाल होणार आहे. सो बघूया अजून याच्या पुढे किती मजा करतोय. अजून बीस्ट जी वॅगॉन फ्रॉम मर्सिडीज. काहीच तर आता अजून एक फ्लाय बाय होतो इथे. लेफ्ट साईडला होंडा सिटी आणि राईट साईडला आहे पोलो जीटी. चला तर मित्रांनो, असा होता आपला आजचा व्लॉग. खूप मजा आली, खूप धमाल गेली. तर आता आपल्या आजच्या व्लॉगला एंड करूया. सो खूप खूप म्हणजे खूप एक्साइटेड आहे मी सध्या. तर चाललो आहे घरी, कारण मॅच पण लागेल आपली आता. सो आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर आजचा व्लॉग खरंच मनापासून आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच तुमचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचवा. तोपर्यंत नवीन व्लॉगचा वेट करा. बाय बाय, टेक केअर.